निसर्गाच्या अतिशय सुंदर अशा सानिध्यात सध्या मी आहे। नागपूरपासून जवळपास 50 ते 55 किलोमीटरचा हाइक प्रिमायसिस आहे। कन्हान नदी आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डर वरती अतिशय सुंदर असा हा सीन आहे, निसर्ग आहे। मात्र याच जागेवरचं, याच नदीवरचं एक भयान सत्य आपण या लोकमतच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये बघणार आहोत। कमरेपर्यंत पाणी असलेली नदी पार करत, जंगलातून वाट काढत, वन्य प्राण्यांपासून स्वतःला सावध ठेवत, शेताच्या बांधारावरून कधी चिखल कधी माती आणि साचलेलं पाणी यातून जवळपास 15 किलोमीटरची पायपीट करत आजही कन्हान नदीमधून शाळेतील विद्यार्थी पायीच प्रवास करतात। नागपूरपासून अवघ्या 55 किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशाला लागून पारेघाट या गावातील हे दुर्दैवी सत्य आहे। या गावात रस्त्याची सुविधा नसल्यामुळे या गावातील 8 ते 10 विद्यार्थ्यांना दररोज स्वतःचा जीव धोक्यात टाकून 7 ते 8 किलोमीटरची पायपीट करावी लागते। या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, मात्र तिथे 5वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नदी ओलांडून सावंगा येथील माध्यमिक शाळेत जावं लागतं। कधी नदीला पूर आला तर विद्यार्थ्यांना त्यावेळी घरीच राहावं लागतं आणि अशात शिक्षणाचंही नुकसान या विद्यार्थ्यांचं होत आहे। किती वर्षापासून जात आहे? 1 वर्षापासून। आणि मग हे पाणी असं पूर्ण इथपर्यंत असतं तर मग काय काय करता? घरीच राहतो मी। अच्छा, तेव्हा मग शाळेत नाही जात? मग तुमच्या गावामध्ये कितवी पर्यंत आहे शिक्षण? 60 किलोमीटर येऊन जायचे आहे आणि नदीला पूर येते तर आम्ही घरीच राहतो। नदीची भीती वाटते आम्हाला। आई वडील घरी वाट बघत असतील ना की शाळेतून आमच्या मुली कधी? आई वगैरे वाट पाहते घरी कवा येते। तो इस वहां से इधर आने के लिए दूसरा रास्ता नहीं है? नहीं, सिर्फ यही रास्ता है। हाँ, और उधर से जाते तो बहुत दूर पड़ता। हाँ। लेकिन ये गांव से इधर आने के लिए ये एक ही रास्ता है। तो ये सारे तुम्हारे स्कूल के बच्चे सब यही से आते? हाँ। कितने हैं तुम्हारे स्कूल में इस गाँव के? अच्छा, रोज? तंत्रज्ञान आणि इतर सुखसुविधेमुळे हे जग कित्येक तरी पुढे गेले, मात्र आजही काही असे भाग आहे जिथे सुखसुविधांपासून लोक वंचित आहे। पारेघाट या गावात जवळपास 416 लोकसंख्या आहे। नदीवर पूल बांधण्याचे सँक्शन सुद्धा झाले होते, मात्र शासनाच्या नियमानुसार गावातील जनसंख्या कमी असल्यामुळे या नदीवर पूल बांधता येणार नसल्याचं पत्र गावकऱ्यांना मिळालं असल्याचं येथील स्थानिक सांगतात। मॅडम, ये पूल सँक्शन हुआ था और 3 साल पहले टेस्टिंग रिपोर्ट भी हो गई है पूल की, लेकिन 8-10 दिन 15 दिन पहले सेतु विभाग से एक लेटर भी आया हमारे गांव के एक नेता को कि आपके गांव की जनसंख्या कम होने के कारण ये पुलिया नहीं बन सकती, जबकि ये अभी 2 साल बाद कोच्ची बैरेज का डैम बनने वाला है तो ये नदी पूरी फुल भरने वाली है, जबकि पारेघाट वाले का आवागमन पूरा बंद हो जाएगा और तहसील में जाने के लिए आवागमन की ये रास्ता है। तर आदिवासी भागातील गरीब विद्यार्थ्यांना गरिबीमुळे पुढचं शिक्षण घेता येत नसल्याचं गावकरी सांगतात। सोबतच या गावातील एखादा व्यक्ती जर का खूप बिमार झाला तर अपुरी सुविधा आणि रस्ते नसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू देखील होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। जो भी बिमार गिरता है ना मॅम, तो रास्ता नहीं रहता तो वो रास्ते से खटिया पे लेके जाना पड़ता, खटिया पे लेके मरीज को लेके जाना पड़ता नागपुर या सामने। मेन रोड पे जाने के लिए 7 किलोमीटर पैदल जाना पड़ता।
पिछल भड़े रास्ते से जाना पड़ता है। 4 किलोमीटर है ये, लेकिन नदी है आने जाने के, इस कारण जा नहीं सकती बारिश में। तो 4 किलोमीटर दूरी पर दवाखाना है, नदी के कारण नहीं जा सकते। फिर ऐसे में बहुत बीमार व्यक्ति का क्या होता है? जगह पे मृत्यु हो जाती है। ऐसे बहुत केस हुए है कि जगह पे मृत्यु हुए दवाखाने न जाने के कारण। पारेघाट या गावातील रस्ता तयार करण्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे, मात्र रस्ता नसल्याचा परिणाम या परिसरातील नागरी सुविधा, आरोग्य आणि विशेष करून विद्यार्थ्यांवर होतो आहे। त्यामुळे देश प्रगती पर है, देश बदल रहा है, असे बोलणारे बड़े नेते या कटु सत्यांकडेही बघणार काय, हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे। नागपूरहून सुरभी शिरपूरकर, लोकमत।